नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण महाराष्ट्राची फेमस कोथिंबीर वडी, त्याचबरोबर कोथिंबीर वडीची अगदी झणझणीत चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया। जर घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही केवळ अर्धा जुळी कोथिंबीरपासून संपूर्ण कुटुंबासाठी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवू शकता। चला तर मग कोथिंबीर वडी बनविण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि मिक्सरला याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्य मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत। आता आपण कोथिंबीर वडी बनवायला घेऊ। त्याकरिता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोथिंबीर। इथे मी अर्धा जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन त्याला अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे। आपल्याला कोथिंबीरमध्ये जास्तीचं पाणी नकोय, त्याकरिता कोथिंबीर एका फडक्यावरती ठेवायची जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। कोथिंबीरमध्ये जास्तीचं पाणी राहिलं तर आपली ही कोथिंबीर वडी छान होत नाही। ही कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। यात आपण बनविलेला ठेचा घालून घेऊया। इथे मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालत आहे, याने आपली ही कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते। आणि त्याचबरोबर 1 वाटी बेसन घालायचं आणि आपल्याला लागेल तसं बेसन आपण आणखी नंतर यामध्ये ॲड करूया। यात मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, त्याचबरोबर 1 पाव चमचा हळद देखील घालू। मी चवीकरिता 1 पाव चमचा लाल मिरची देखील घातलेली आहे, त्याचबरोबर 1 अर्धा चमचा जिरेपूड घालायची। सर्व साहित्य आपण हाताने छान मिक्स करून घेऊया। इथे मी सर्व साहित्य छान एकजीव करून घेतलेले आहेत, पण यामध्ये मला पिठाचं प्रमाण कमी वाटत आहे, त्याकरिता मी 1/2 वाटी आणखी बेसन यामध्ये घातलंय। हे बेसन देखील आपण छान एकजीव करून घेऊया। यात मी 1 अर्धा चमचा लिंबाचा रस घालत आहे। लिंबाच्या रसाने आपल्या या कोथिंबीर वडीला चव छान येते आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा कोथिंबीर वडी हलकीशी करवट होते, लिंबाचा रस घातल्याने कोथिंबीर वडी करवट देखील होणार नाही। आता 2 चमचे पाणी घालून छानपैकी आपलं हे मिश्रण तयार करून घेऊ। इथे मी ही कोथिंबीर वडी भाजी बनविण्यासाठी करत आहे, त्याकरिता यामध्ये मी हिरवी मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे जेणेकरून आपली ही कोथिंबीर वडी छान झणझणीत अशी झालेली पाहिजे। इथे हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता छान अलगत असा त्याचा गोळा तयार होतो। ही कोथिंबीर वडी आपल्याला वाफवायची आहे, त्याकरिता एका स्टीमरच्या चाळणीच्या प्लेटला आपण तेल लावून घेऊया जेणेकरून प्लेटला कोथिंबीर वडी चिटकणार नाही। आणि यावरती आपण कोथिंबीर वडीसाठी बनविलेलं मिश्रण ठेवून घेऊ। कोथिंबीर वडी वाफविण्याकरिता इथे मी एका स्टीमरमध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे, यामध्ये आपण कोथिंबीर वडीची प्लेट ठेवून घेऊ आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवरती हे कोथिंबीर वडे वाफेवरती आपण छान शिजवून घेऊया। 15 मिनिटानंतर मी झाकण काढलंय आणि इथेही आपली कोथिंबीर वडी छान वाफवून तयार आहे। आता आपण ही काढून घेऊ। गरम असतानाच कोथिंबीर वडीवरती मी थोडंसं तीळ लावून घेणार आहे जेणेकरून आपली ही कोथिंबीर वडी दिसायला छान दिसते। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपण याच्या वड्या कट करून घेऊ, तोपर्यंत आपण कोथिंबीर वडीसाठीचा रस्सा बनवून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 मोठे चमचे खोबर घेऊ। यात मी 1 मोठ्या आकाराचा कांदा चिरून घातलाय, 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घालायचा, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या। इथे मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घातलेली आहे। आता मिक्सरला सर्व साहित्य आपण छान बारीक असे वाटून घेऊया। इथे आपलं वाटण बनून तयार आहे, आता आपण भाजी करायला घेऊया। कोथिंबीर वडीची रस्सा भाजी बनविण्याकरता सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया।
कापलं की अर्धा चमचा मोहरी घालायच्या. मोहरी छान तळतळल्या पाहिजेत. मोहरी छान तळतळल्या की यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं, एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, आणि त्याचबरोबर आपण केलेलं वाटण देखील यामध्ये घालून घेऊ. हे वाटण आपण मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे छान परतवून घेऊ. 4 ते 5 मिनिटांमध्ये इथे हे आपलं वाटण छान परतवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण काही सुखे मसाले घालू. सुख्या मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचाभर मीठ, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पूड, आणि त्याचबरोबर 1/2 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. मसाले छान मिक्स करून घ्यायचे. मसाले करपू नये म्हणून यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं, आणि पाणी घालून हे मसाले आपण छानपैकी भाजून घेऊ. मसाले घालून हे वाटण मी 3 ते 4 मिनिटे आणखी छानपैकी भाजून घेतलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, आणि कोथिंबीर देखील 1/2 मिनिट छान परतवून घेऊ. आपला मसाला मस्तपैकी असं भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी 4 वाटी गरम पाणी घालणार आहे. पाणी गरमच घालायचं जेणेकरून आपल्या या भाजीला तवंग छान येतो. आणि 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरती हा रस्सा आपण दणकून उकळी काढून घेऊया. इथे हा आपला रस्सा शिजतोय तोपर्यंत आपण कोथिंबीर वडी बनवून घेऊया. इथे आपली कोथिंबीर वडी छान थंड झालेली आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. 1-1 इंचाच्या मी वड्या पाडून घेणार आहे, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कोथिंबीर वडी आपली बनून तयार आहे. ही कोथिंबीर वडी तुम्ही अशीच देखील खाऊ शकता, याला तळून घेऊ शकता, त्याचबरोबर शॅलो फ्राय देखील करू शकता. इथे मी ही कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्याकरिता एका पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलंय. यावरती थोडेसे तीळ घालून घ्यायचे, आणि आपण बनविलेल्या कोथिंबीर वड्या यावरती ठेवून घेऊया. मध्यम आचेवरती एका साईडने 3 ते 4 मिनिटे ही कोथिंबीर वडी आपण छान खरपूस अशी भाजून घेऊ. 3 ते 4 मिनिटांनंतर मी कोथिंबीर वडीची बाजू पलतवून घेतलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता याला किती सुरेख असा कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने थोडंसं आपण तेल सोडून घेऊ, आणि आणखीन 3 ते 4 मिनिटे ही कोथिंबीर वडी छान खरपूस अशी भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटांमध्ये इथेही आपली कोथिंबीर वडी बनून तयार आहे. आता आपण ही काढून घेऊया. त्याचबरोबर इथे हा आपला रस्सा देखील छान उकळून झालेला आहे, आणि तुम्ही बघू शकता याला तवंग किती सुरेख आलेला आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घालूया. इथेही आपली अगदीच चविष्ट कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी, त्याचबरोबर अगदीच चमचमीत झणझणीत कोथिंबीर वडी रस्सा भाजी बनून तयार आहे. जर घरात कुठलीच भाजी नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. ही भाजी सर्व करतानाच यामध्ये कोथिंबीर वडी ठेवून मग सर्व करायची, जेणेकरून कोथिंबीर वडी अगदी जास्त ओली नाही पडत आणि हलकीशी क्रंची राहते, आणि ती भाजीमध्ये चवीला अगदी छान लागते. तर ही झणझणीत चमचमीत अशी कोथिंबीर वडीची रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.